महाराष्ट्रात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा सामना आहे. मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीनं भरघोस यश मिळवलंय. पण 2019 विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत सामील झाले आणि सगळं गणित बिघडलं. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. शिंदे आणि अजित पवार गट भाजपसोबत आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे शरद पवार महाविकास आघाडीत आहेत. महाराष्ट्रात यावेळी काय होणार याचा अंदाज बांधणं कठीण आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती दिसून आल्याचं मवियाच्या जागा वाढणार असा काही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. पण मतदारांनी विकासाच्या आधारावर की सहानुभूतीच्या आधारे मतदान केलं ते चार जूनला निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पक्षाच्या मेळाव्यात बोलताना एक विधान केलं. त्यानं अनेकांच्या भोव्या उंचावल्यात. या निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. ठाकरेंपासून लांब असणारा अल्पसंख्याक समाज यंदा ठाकरे गटासोबत गेला असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात. आम्ही ज्यावेळेस एकत्रपणे आपण काम करायचो त्यावेळेस कधी कधी आम्हाला सांगितलं जायचं जरा शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या, शिवसेनेला ठोका, शिवसेनेवर त्या म्हणजे आपण एकत्र महाविकास आघाडीत असताना मी त्यांना विचारायचो का तेवढे शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं, आनंद वाटतो. म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता. म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार आणि काय नाही. त्या माझ्या बीड, जालना आणि परभणी या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं, मराठा मराठे तर म्हणजे काही काही गावामध्ये हेच सुरू झालं. अरे कुठं देश चाललाय, काय चाललंय, जग कुठं चाललंय, आपण कुठल्या अजून जातीपातीमध्ये कुठं अडकून बसतोय. याही गोष्टी ज्यावेळेस आपण शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणतो, या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचं म्हणतो, मनुस्मृती वगैरे भुजबळ साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आम्ही आपण सरकारमध्ये असेपर्यंत तरी तसं आपण कोणी होऊन देणार नाही, तुम्ही काळजीच करू नका. रिपोर्ट न्यूज डेस्क, रिफाईन, मेट्रो न्यूज.